अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग ख परिच्छेद चार पोटनियम एक अनुसार महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना धोरण कार्यकाळाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयाच्या बाबतीत जर राज्य सरकार न्याय देत नसेल तर राज्यपालाची तुम्हाला घ्यावा लागते सल्ला, याला म्हणतात जनजाती सल्लागार परिषद। अध्यक्ष महोदय, दोन वर्ष झाली आम्हाला आमदार होऊन या जनजाती सल्लागार परिषदेची जी वर्षात कमीत कमी दोन बैठक व्हायला पाहिजे एकही बैठक अजून झालेली नाही। या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतात पण ती बैठक अजून झालेली नाही आणि त्याच्यामुळे आदिवासींचा प्रश्न आदिवासींचे न्याय मागाचा कुठे आम्ही त्यांनी याचमुळे गैर आदिवासींची रखडलेली भरती बळकवलेल्या गरजांच्या जागा विशेष भरती मोहीम आदिवासींचे विस्थापन वनाधिकार कायदा अंमलबजावणी जात पळताळणी हे सगळे प्रश्न प्रलंबित आहे। आजी दादा आम बसलेल्या मला माहित आहे कोरोना काळ असोच्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बरोबर नाही कारण ते अध्यक्ष असतात पण आपण उपमुख्यमंत्री आहात आपल्याला याची जाणीव आहे आणि हा खूप मोठा अन्याय आपण आदिवासी लोकांवर करत आहे याची आपण नोंद घेतली पाहिजे। हे अत्यंत क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे। दोन वर्षातून होणारी कमीत कमी दोन बैठक दोन वर्षात एक सुद्धा होत नाही। मला माहित आहे तुम्हाला वेळेचं बंधन समजतात दादा, बरोबर दरवर्षी वाढदिवशी मला यावर्षी सुद्धा तुमचा सकाळी 7 वाजता फोन आला। तुम्ही कोरोना काळात काम करता पण तुमचं सुद्धा दादा दुर्लक्ष आदिवासी लोकांकडे होत आहे असा जाहीर आरोप मी करतो म्हणून स्वतःची फाट ठोकून घेण्याच्या पूर्वी मंत्रीपद कशी पाडवी तर बघत चला। दुसरं अतिशय महत्वाचं तुम्हाला बोलतो, वेळ कमी आहे पण बघा, 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जगदीश भैरव प्रकरणात एक निर्णय दिला होता, रुलिंग दिलं होतं, ज्याच्यामध्ये आदिवासी कर्मचारी जे बोगस निघाले महाराष्ट्र राज्याच्या सेवेमध्ये त्याची संख्या होती 12,500। या गोष्टीला तुम्ही वारंवार मुदतवाढ देऊन आमच्या आदिवासींची फसवणूक करताय, आदिवासीच्या तोंडाला तुम्ही पाना पुसत आहे। अध्यक्ष महाराज, 2 मार्च 2021 मी तारांकित प्रश्न टाकला होता, त्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी लेखी उत्तर दिलं होतं की या 2021 अखेरीपर्यंत ह्या पूर्ण जागा 12,500 आम्ही भरू। पण मुख्यमंत्री सुद्धा विसरले, वारे महाविकास आघाडी सरकार आमच्या आदिवासींचा तुम्ही छळ चालवलेला आहे, छळ। 25 आमदार आदिवासींचे बोलू देत नाही, बोललं तर बोलता येत नाही आणि ते निरागस जनता जी आजच्या मताच्या भरोशावर आम्ही निवडून आलो। मला वेळ कमी दिला परंतु मी बोलणार आहे। अध्यक्ष महाराज, आता मला सांगा तुम्ही, ह्या जागा यांनी रिक्त केल्या आतापर्यंत फक्त 3,043 12,500 पैकी आणि भरल्या किती, फक्त 61 अजूनही 9,457 जागा महाराष्ट्र शासनातल्या सेवेतील तुम्ही रद्द केलेले नाही अध्यक्ष महाराज, कारण तुम्ही जागाच रिक्त नाही केल्या। राज्यातील शासकीय निमशासकीय सामाजिक मंडळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत बाग सगळ्या सांगितल्या 2,08 ते 2,14 त्याच्यामध्ये सर्व आलं, सर्व सर्व झालं त्याच्यामध्ये सर्व बाबमध्ये। तुम्ही या पहिले खाली करा अध्यक्ष महाराज आणि माझं हे म्हणणं आहे तुम्हाला परत एकदा, आणि हे जे बोगस तुम्ही भरलेले आहे ना, तुम्ही त्याला जवाई करून ठेवलेला आहे बोगस आदिवासींना, त्यांच्या तुम्ही अधिसंकेतांना केलं आणि त्यांच्यावर खर्च किती करता माहिती आहे वर्षाला तुम्ही 600 कोटी रुपये त्यांना पगाराच्या रूपात तुम्ही पाळलेला आहे। हा माझा जाहीर आरोप तुमच्यावर आहे आणि माझं हे म्हणणं आहे, 4 वेळा तुम्ही त्या समितीला मुदतवाढ दिली, आता रिसेंट दिली 31 डिसेंबरपर्यंत, मग तुम्ही मंत्री तुमचे अधिकारी काय कामाचे अभ्यास करतात का? आणि अभ्यास करून जर तुम्हाला होत नसेल तर यांना कायदा शिकवायचं ज्ञान द्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना, असे जाहीर आरोप करतो। दोन शब्द बोलायला सांगतो। विश्वनाथ भोईर।